नमस्कार, परिपूर्ण कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दोन साहित्यामध्ये 5 मिनिटात तयार होणारा उपवासाचा पदार्थ कसा बनवायचा ते पाहणार आहोत। खायलाही खूप अप्रतिम लागतो। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। एक वाटी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे, तो कच्चा आहे। मिक्सरमध्ये आपण तो फिरवून घेणार आहे, जाडसर फिरवून घ्यायचा। आपण जसं रवा आहे त्याप्रमाणे हे फिरवून घेणार आहोत। इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहे, छोटे बटाटे। तर मोठे असेल तर तुम्ही 2 घेतले तरी चालेल। आता आपण हे व्यवस्थित मॅश करून घेऊ। आपलं इथे मॅश झाले, आता याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेसा। 1-4 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत। आवडीनुसार तुम्ही याच्यात कोथिंबीर, जिरे ॲड केलं तरी चालेल। चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ। आता आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत आपण जे साबुदाण्याचं पीठ करून घेतले ते याच्यात ॲड करून घेऊ। एका वाटीमधला आपण 1/2 वाटी पीठ इथे वापरलेलं आहे, बाकीचं बाजूला ठेवून देऊ। आता आपण हे हाताच्या साहाय्याने व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पाहू शकता आपलं पीठ इथे व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता आपण याची टिक्की बनवून घेणार आहोत। हातामध्ये छोटासा उंडा घेऊन याला आपण टिक्कीचा आकार देणार आहोत। हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकतात। पाहू शकताय आपली इथे टिक्की तयार झालेली आहे, एकदम मस्त। गॅसवर पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप ॲड करून घेतले, तेल ॲड केलं तरी चालेल। तूप व्यवस्थित मेल्ट झालं की आपण याच्यात बनवून घेतलेल्या टिक्क्या व्यवस्थित सोडून घेणार आहोत। जेवढ्या पॅनमध्ये बसतील आपण तेवढ्या सोडून घेऊ। गॅसची फ्लेम आपण लोवर करणार आहोत आणि याला 1-3 मिनटं एका साईडने आपण हे टिक्की व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता आपण याची बाजू पलटून घेऊ। 1-3 मिनटं झालेत। दुसऱ्या बाजूने आपण हलकंसं तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण याच्या बाजू व्यवस्थित पलटून घेऊ। पाहू शकताय कलर किती सुंदर आलेला आहे। अशाच प्रकारच्या आपण दोन्ही बाजूंनी 1-3 मिनटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा, कारण जेव्हा मी असेच नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल। आपली इतर टिक्की दोन्ही साईडने मस्त अशी भाजल्या गेलेली आहे, पाहू शकताय। आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। ही टिक्की तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात, खायला खूप मस्त लागते। अगदी 1 चमचा तुपामध्ये आपण बनवून घेतलेले आहे, त्यामुळे तेलकट अजिबात होत नाही। हवं असल्यास तुम्ही पिठामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट वापरलं तरी चालेल। टिक्की ही खायला खूप अप्रतिम लागते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।